MRI काढण्यासाठी आलेल्या महिलेचं अश्लील चित्रकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय. इथल्या जहांगीर रुग्णालयामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोट दुखत असल्यामुळे ही पीडित महिला या रुग्णालयामध्ये गेली होती. MRI काढण्यासाठी कपडे बदलत असताना रुग्णालयातल्या वॉर्ड बॉयनं मोबाईलद्वारे तिचं चित्रीकरण केलं आणि हा प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात येताच तिनं पतीला याची माहिती दिली. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस स्थानकामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेचं चित्रीकरण करणाऱ्या लंकेश उतेकर याला ताब्यात घेतलं. कारवाईमध्ये आम्ही तो मोबाईल जप्त केला तिथेच आणि आरोपीला ताब्यात घेतला. इंट्रोगेशन दरम्यान लक्षात आलं की याच आरोपीनं हे सदरचं कृत्य केलेलं आहे म्हणून ती पत्नी महिला जी आहे तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता, त्यामुळे तिच्या पतीची फिर्याद घेऊन तात्काळ भारतीय दंडसंहिता कलम 354 कनुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. दरम्यान उतेकर हा रुग्णालयाचा कर्मचारी नाही, तो साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचा कर्मचारी आहे असं जहांगीर हॉस्पिटलनं स्पष्ट केलंय. रुग्णालयानं खुलासा केला, लंकेश उतेकर हा रुग्णालयाचा कर्मचारी नाहीये, तर तो साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचा कर्मचारी आहे. MRI रूम मध्ये मोबाईल बाळगण्याची परवानगी नाही, या प्रकरणी आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत असं रुग्णालयानं खुलासा केला. संबंधित रुग्णाची रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं माफी मागतो.